एनआयए लवकरच वादग्रस्त धार्मिक उपदेशक झाकीर नाईक याच्या मालकीच्या 25 मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीमध्ये आहे. सध्या या मालमत्ताचं लेखापरीक्षण सुरू आहे, त्यानंतर त्या जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल असं एनआयएनं स्पष्ट केलंय. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर देशामध्ये याआधी बंदी घालण्यात आली, त्यानंतर ही संपूर्ण कारवाई महत्त्वाची मानली जाते. त्याची किंमत सुमारे 100 कोटींच्या जवळपास आहे.